इतक्या दुर्गम भागात नाही येतो महाराष्ट्राच्या की माझ्या आई वडिलांना जेव्हा मी सांगितलं की मला पाच लाखाची नोकरी लागलेली आहे तेव्हा त्यांना पाच लाखात नक्की किती शून्य येतात हेही त्यांना माहीत नव्हतं कुठे मध्ये कमवा कम दररोज एवढे एवढे लाख रुपये कमवा वगैरे हे असं प्रत्येक फायनान्स इन्फ्लुएन्सर तर असं नाही सांगत इन्फॅक्ट मला तर असं कधी बोलल्याचंही आठवत नाही माझ्या तोंडून मी प्रॉमिस करते की या व्हिडिओ खालच्या इच अँड एव्हरी कॉमेंट मी वाचणार आहे आणि रिप्लाय करण्याचाही पूर्ण प्रयत्न करीन नमस्कार मंडळी काय मजेत ना हो मजेत तर तुम्ही असणारच काय वेगळं वाटतंय का आज काय पुस्तक बिस्तक घेऊन बसले मोबाईल असंच ठेवलेलं आहे आज कुर्ता वगैरे घातला आहे काय विशेष काय आज आज आहे विशेष काहीतरी कारण आपल्या चॅनलला सुरू करून जवळजवळ सव्वा वर्ष लोटलं आहे आणि आपल्या चॅनलवरचा हा सव्वाशेवा व्हिडिओ आहे एकशे पंचवीसाववा व्हिडिओ आज मी शूट करते जेव्हा मला हे स्टॅटिस्टिक कळालं की अरे एवढा मोठा टप्पा गाठला सुद्धा पण एका बाजूला जेव्हा खूप छान वाटत होतं तेव्हा दुसऱ्या बाजूला असं वाटत होतं की काय मिळवलं एवढ्या सव्वा वर्षात खरंच आपण काही आपल्या जे कोण व्ह्युअर्स आहेत जे आपले सबस्क्रायबर्स आहेत आणि मी जे काय म्हणत असते की चॅनल माझा नाही आपला आहे सो तुम्ही पण माझ्या फॅमिलीतले मेंबर्स झाल्यासारखे आहात तर गेल्या सव्वा वर्षात जो आपण या यूट्यूबच्या माध्यमातून एकमेकांशी जो संवाद साधतोय त्याच्यातनं काय मिळवलं मी नक्की तुम्हाला काय काय शिकवू शकले या सव्वा वर्षात ह्याचा मलाच मला स्वतःला अहवाल मांडावा असं वाटलं की खरंच काही केलं का नाही केलं आणि म्हणून मी म्हटलं की स्वतःसाठी न हे रिस्ट्रिक्ट करता तुमच्या समोरही प्रेझेंट करावं की काय काय केलं तर आहे हे बघा तर गेल्या सव्वा वर्षात आपण लाईव्ह स्ट्रीम सहा केल्या फायनान्स आणि गप्पा मध्ये सात व्हिडिओ केले पर्सनल फायनान्स या थीम वरती सव्वीस व्हिडिओज केलेत सरकारी योजनांवरती पण सात व्हिडिओ केलेत म्युच्युअल फंड वरती नऊ व्हिडिओज केलेत शेअर बाजारावरती चौदा व्हिडिओज केलेले आहेत शनिवारच्या संवाद मध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सहा व्हिडिओ केलेले आहेत आणि शॉर्ट्स शॉर्ट्स वरती पन्नास व्हिडिओ किंवा पन्नास शॉर्ट फॉर्म व्हिडिओ केलेले आहेत आता तुम्ही म्हणत असाल की बाप रे एवढं काय काय आपण शिकलेलो आहोत का खरच ह्याच्यातनं तर माझं मलाही आश्चर्य वाटतं आणि एम शुअर तुम्हाला पण असंच वाटत असेल पण जेव्हा मी म्हटलं स परत एकदा मी विचार करायला सुरुवात केली की के, ठीक आहे व्हिडिओज तर मी केले पण तुमच्यापर्यंत ते खरंच चांगल्या पद्धतीने पोचले का तुम्हाला आवडले का ते व्हिडिओज काय माहितीये का माणूस म्हणल्यावर शंकेची पाल तर पहिली चुकचुकत असतेच की तुम्हाला आवडले का नाही जेव्हा मी ह्याचा विचार करत होते तेव्हा मी म्हटलं सगळ्यात सोप्पा ह्याच्यासाठी पर्याय आहे कॉमेंट सेक्शन बघणं आणि कॉमेंट्स म्हणल्यावर तर काय सारखंच केलं पाहिजे मी एवढा कॉमेंट्सचा पाऊस पडलेला आहे जो कायमच कॉमेंट्सचा पाऊस पडत असतो आणि एवढ्या कॉमेंट्समधनं मी अगदी लेटेस्ट ज्या चार पाच कॉमेंट्स दिल को छू गए म्हणतात ना फार मनाला भिडल्या अशा पाच कॉमेंट्स तुमच्यासमोर वाचून दाखवते तर पहिली कॉमेंट लिहिलेली आहे सागर कुलकर्णी यांनी ते म्हणतात तुम्ही खूप छान नवीन नवीन नवी नवी कॉन्सेप्ट्स खूप सोप्या पद्धतीने सांगता आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला आमच्या घरच्या मेंबर असल्यासारखे वाटता क्या वाटते ताई तुम्ही खूप मोठे व्हा आणि तुम्हाला खूप मोठे यश मिळत राहो धन्यवाद सागर खूप छान कॉमेंट लिहिले तुम्ही गिरीशजी जी सांगतात यू आर अन एक्सिलंट टीचर लेक्चरर प्रोफेसर मोर दॅन दॅट ऑफ अ सी ए मी काय म्हणते बरेच जण आम्हाला फिनफ्लुएन्सर आणि काय 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 ऑनरप्रन्युअर म्हणतात पण जेव्हा कोणीही सांगतं की तुम्ही खूप उत्तम शिक्षिका आहात यू आर अन एक्सिलंट टीचर तेव्हा ज्या मनाला सुख मिळते ना ते काहीतरी वेगळंच असतं तिसरी कॉमेंट आहे धनंजय जी यांची ते म्हणतात यालाच म्हणतात ज्ञानातील आत्मनिर्भर भारत क्या बात आहे आत्मनिर्भर भारताला ज्ञानाने आत्मनिर्भर भारत म्हणावं आत्म ही संकल्पनाच खूप छान आहे पहिल्यांदा माझी इकॉनॉमिक्स या शब्दाची भीती गेली धन्यवाद रचनात आहे क्या बात आहे धन्यवाद धनंजयजी तुम्ही खूपच छान पद्धतीत तुमची प्रतिक्रिया मांडलेली आहे अजय जी म्हणत आहेत ताई तुमच्यामुळे मराठी माणसाला शेअर बद्दल अधिक माहिती मिळते आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद कीप इट अप आणि कीप ग्रोईंग क्या बात आहे धन्यवाद आणि शेवटची एक कॉमेंट वाचून दाखवते श्रुती म्हणत आहेत मॅडम तुम्ही दिलेली माहिती खूप छान आणि विचार करण्याजोगी असते आपल्या भारतात महिला खूप कमी प्रमाणात फायनान्सविषयी जागरूक आहेत आणि अशीच छान छान माहिती दिलीत तर उत्तम किंवा अशीच छान छान माहिती देत राहा सो मी म्हटलं असं कायमच कॉमेंट्सचा पाऊस पडत असतो पण कुठल्याही व्यक्तीला कौतुक केलं तर छान वाटतंच सो अशा जेव्हा छान कॉमेंट्स येतात तेव्हा असं वाटतं की हो गेल्या सव्वा वर्षात एकटीच मी बडबड करत नाही आहे तर तुमच्यापर्यंत मी जे काय पोचवण्याचा प्रयत्न करते ते खरोखर पोचतंय आणि तुम्ही ही जेव्हा पोच पावती मला पाठवतात खरंच खूप छान वाटतं कॉमेंट्सबद्दल बोलतच होतो तर अजून एक तुम्हाला गंमत सांगते तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर आजपर्यंत तीन पॉईंट तीन कोटी अर्थात तेहतीस मिलियन व्ह्यूजपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत पण कॉमेंट्स माहिती आहे काही हजारांमध्येच आहेत याचा अर्थ काय अनेक वेळेला असं सा झालं असेल की तुम्ही व्हिडिओ बघितला क्या वा त्या वा वगैरे म्हणला कदाचित काही जणांनी शेअर पण केला असेल पण मग तुमचा अभिप्राय माझ्यापर्यंत पोहोचवला नाही तर मला कसं कळेल की तुम्हाला याच्यातनं चांगली माहिती मिळते का नाही सो आज मी तुम्हाला एक विनंती करणार आहे आजपर्यंत जेवढे व्हिडिओज तुम्ही आपल्या चॅनलवर बघितले त्या व्हिडिओज तुम्हाला कुठली एखादी गोष्ट नवीन शिकायला मिळाली किंवा तुम्हाला असं वाटलं अरे क्या बात आहे हे शिकल्यामुळे मला माझ्या जीवनात खूप मोठा बदल करता आला किंवा कदाचित खारीचा वाटाही असू शकेल बदल हा बदल वदला असतो छोटूसा असू शकेल मोठा असू शकेल पण काय बदल घडला काय का का नवीन माहिती मिळाली हे फक्त तुमच्यापाशी ठेवू नका हे तुम्ही आज मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका मी प्रॉमिस करते की या व्हिडिओ खालच्या इच अँड एव्हरी कॉमेंट मी वाचणार आहे आणि रिप्लाय करण्याचाही पूर्ण प्रयत्न करीन पण कमेंट्स पटकन मला सापडाव्या म्हणून एक हॅशटॅग सांगते तुम्हाला हॅशटॅग वापरायचा आहे फायनान्स सिम्प्लिफाईड विथ सी ए आर आर सी ए आर आर अर्थात सी ए रानडे आता काही जण कॉमेंट्सच्या च्या थ्रू तर सांगतातच पण काही जण प्रत्यक्ष भेटून सुद्धा सांगतात दोन खूप अमेझिंग अनुभव माझ्या क्लासमध्ये झाले होते त्याची मी तुम्हाला अगदी झलक दाखवणार आहे त्यातल्या एका विद्यार्थ्यांनी माझ्यावरती एक कविता बनवली होती त्या कवितेचे ग्लिम्स तुम्हाला दाखवते आणि एक विद्यार्थिनीने तर खूप छान अनुभव शेअर केला मी माझ्या वर्गात एक छोटी क्विज रन केली होती ती क्विज ती जिंकली आणि तिने काय काय सांगितलं आहे तुम्हाला ऐकायचं आहे बघा बॉम्बे कॅन्डल थँक्यू हाँ। 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 तुला सांगायचं बोल इथे उभे बोलच्युली ट्वेल्थ जुलैला माझा बर्थडे होता तर माझे हसबेंड आहेत त्यांनी मला गिफ्ट मध्ये काय पाहिजे विचारलं आणि 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 मी मागितलं तुम्ही पण झाला तुम्ही चॉकलेट दिली गिफ्ट तुमच्याकडून मिळाला थँक्यू थँक्यू काय नको बरोबर माझं नाव पुष्कर ओगले मी चार्टर्ड अकाउंटंट आहे मेळगाहून आलोय तर कविता सादर करतो करावयाला कर्म सांगते रचना आम्हा करावयाला कर्म सांगते रचना आम्हा बाजाराचा धर्म सांगते रचना आम्हा म्हणजे शेअर बाजाराचा निफ्टी होता वरती खाली यूट्यूबी येऊनी निफ्टी होता वरती खाली यूट्यूबी येऊनी विवेचनाने मर्म सांगते रचना आम्हा आज वेगळ्या वेगळ्या अभिप्रायांबद्दल बोललो कॉमेंट सेक्शनमधले म्हणा किंवा काही लोकांनी जे वर्गात अभिप्राय दिले ते म्हणा काही अभिप्राय असे पण मिळतात की डायरेक्ट रस्त्यावरती लोक मला भेटतात आणि येऊन त्यांच्या त्यांच्या स्टोरीज माझ्याबरोबर शेअर करायला लागतात अगदी काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे एफ सी रोड म्हणून पुण्यात तसा बऱ्यापैकी फेमस आहे तिकडे एक मुलगा आला आणि मला म्हटला मॅडम तुमच्या चॅनलमुळे माझ्या आयुष्यात काय बदल घडला आहे हे तुम्हाला काही ह्याची कल्पनाच नसेल काय झालं तो म्हटलं की मी शिकलो आहे फक्त बी कॉम आणि मला एका ठिकाणी नोकरीला मला अप्लाय करायचं होतं पण तो म्हणला मला तेवढा कॉन्फिडन्सच येत नव्हता की मी तिकडं जाऊन काही बोलू शकेन इंटरव्ह्यूला तो म्हणलं इंटरव्ह्यूला जायच्या आधी आपल्या चॅनलवर जेवढे व्हिडिओज आहेत ते मी सगळे बघितले आणि तो कुठेतरी त्याचा जो काही जॉब होता तो फायनान्स रिलेटेड होता म्हणून त्याने पूर्ण चॅनलवरचे व्हिडिओज बघितले तो म्हणला मी इंटरव्ह्यूला गेलो आणि इंटरव्ह्यू पास झालो आणि तो म्हणला की मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला जवळजवळ पाच लाख रुपयाची नोकरी लागली तर मी मला पण खूप छान वाटलं ऐकून तो म्हणला तुम्हाला कदाचित हा छोटा वाटेल पण तोंडा मी इतक्या दुर्गम भागात नाही येतो महाराष्ट्राच्या की माझ्या आई वडिलांना जेव्हा मी सांगितलं की मला पाच लाखाची नोकरी लागलेली आहे तेव्हा त्यांना पाच लाखात नक्की किती शून्य येतात हेही त्यांना माहित नव्हतं सो so, एवढ्या लोकांपर्यंत पोचायला मिळते फक्त पुणे म्हणू नका फक्त मुंबई नका म्हणू सातारा सांगली कोल्हापूर नागपूर औरंगाबाद का भरपूर म्हणजे मी नावं घेईन तेवढ्या कमी आहेत आणि ह्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचता येत आहे माझ्याकडे जे काही ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत पोचवता येत आहे ह्याचा खूप खूप आनंद वाटतो आणि मी म्हटलं तसं केवळ पुरुषांपर्यंत नाही तर महिलांपर्यंतही हे ज्ञान पोचवता येत आहे आणि किती चांगले एक छोटा स्टार्ट म्हणते पण किती चांगला आहे तेही बघून घ्या आपला जर इंग्रजी चॅनल तुम्ही बघितला तर इथे साधारण सोळा टक्के महिला आहेत आणि जवळजवळ चौऱ्याऐंशी टक्के पुरुष आहेत पण हेच मराठी चॅनलसाठी बघितलं तर जवळजवळ एकतीस टक्के महिला आहेत आणि एकोणसत्तर टक्के जवळजवळ पुरुष आहेत जो इंग्लिश चॅनलच्या तुलनेत तुलने, मराठी चॅनलमध्ये दुप्पट महिला आहेत त्याच्यामुळे आपण म्हणतोच की मुलगी शिकली की प्रगती झाली ते आपल्या चॅनलच्या व्ह्युअर्सला खूपच चांगल्या पद्धतीने कळले तर हा होता आजचा सव्वाशे व्हिडिओजचा आणि सव्वा वर्षाचा अहवाल पण मी म्हटलं की नुसतं एवढंच सांगून व्हिडिओ थांबवायला नको अगदी खरं सांगते आज काही मनातलं बोलावं वाटतंय तर तेही जरा सांगते तुमच्याबरोबर सध्या इंटरनेटवरती अनेक न्यूजपेपर्स म्हणा किंवा काही वेबसाईट्सवरती म्हणा काही टी व्ही चॅनल्सवरती म्हणा फायनान्स इन्फ्लुएन्सर्सबद्दल अतिशय चुकीचं मत मांडलं जात काही लोक असं पोटरे करायचा असं दर्शवण्याचा प्रयत्न करत आहेत की सगळे फायनान्स इन्फ्लुएन्सर्स सर्वसामान्य लोकांची दिशाभूल आहेत आणि त्यांना अत्यंतिक चुकीचे सल्ले देऊन त्यांचं नुकसान करत आहेत आता मी म्हणेन की हो कदाचित काही फायनान्स इन्फ्लुएन्सर्स चुकीचा सल्ला देत असतील काही चुकीचे, का चुकीचे फायनान्स इन्फ्लुएन्सर्स असेही असू शकतील की जे अशी स्वप्न दाखवत आहेत की इंट्राडेमध्ये करोडं कमवा इंटर दररोज एवढे एवढे लाख रुपये कमवा वगैरे हे असं प्रत्येक फायनान्स इन्फ्लुएन्सर तर असं नाही सांगत इनफॅक्ट मला तर असं कधी बोलल्याचंही आठवत नाही माझ्या तोंडून पण प्रॉब्लेम असा होतो की कारण एकच गोष्ट असं म्हणतात ना एकच खोटं जर शंभर वेळेला बोलून दाखवलं तर एका वेळेला कदाचित ते सत्य आहे का काय असंही वाटू लागतं सो so, माझं असं मत आहे की जर तुम्हाला वाटत असेल की नाही सर्व फायनान्स इन्फ्लुएन्सर्सला एका तर तोलणं चुकीचं आहे आणि काही फायनान्स इन्फ्लुएन्सर्स आणि मला ठामपणे वाटतं की मी अशा फायनान्स इन्फ्लुएन्सर्समध्ये मोडते की जी सर्वसामान्यांना कायमच चांगला सल्ला देत राहील कधीही काही खोटी प्रॉमिसेस करणं हे माझ्या तत्वात बसत नाही जे मी कधीच करणार नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की मी चा एक चांगल्या पद्धतीने ओव्हरऑल भारतात महाराष्ट्रात आर्थिक साक्षरता वाढवण्याचा एक मनापासून प्रयत्न करते असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी म्हटलं तसं आजच्या व्हिडिओला कॉमेंट करायला प्लीज विसरू नका आणि हॅशटॅग फायनान्स सिम्प्लिफाईड विथ सी आर आर टाकायला विसरू नका लाजायचं कारण नाहीच आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे